नमस्कार, मी हेमंत देसाई, हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। साधारणपणे 3 दिवसात आपली गाठ पडलेली नाही आहे। विजयादशमीच्या दिवशी शिवाजी पार्कवर जाऊन मी उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकलं, संपूर्णपणे ऐकलं, संपूर्ण सभा बघितली आणि त्यानंतर मला लगेच एका कार्यक्रमांना जायचं असल्यामुळे मी आपल्याशी संवाद साधू शकलो नाही। पण त्याच दिवशी आझाद मैदानावर एकनाथ शिंदे यांची सभा झाली। पण मी तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदे यांची सभा ही त्याच्यात उत्स्फूर्तपणा नव्हता, जोश नव्हता कुठल्याही प्रकारचा। रेकत रेकत तेच ते तेच ते, विंदा करंदीकरांची कविता आहे ना, तेच ते बोलतात। त्यामध्ये कुठल्याही प्रकारे इतरांना म्हणजे इतरांना प्रेरणा मिळावी, काहीतरी वाटतं की काहीतरी जोश आहे आपल्या पक्षामध्ये, असा कुठल्याही प्रकारचा जोश तिथे दिसून आला नाही। याचं कारण एकनाथ शिंदे यांचं सरकारच म्हणजे भाजपच्या टेकूवर उभे आहे आणि त्यांच्या पक्षाला स्वतंत्र अस्तित्व असं काहीच नाही। ते बाहेर पडलेले आहेत, जे काय केले खोके बिके मिळाले आहेत, ठीक आहे। एखादा माणूस खूप श्रीमंत असतो, कुठल्याही प्रकारे त्याची पैसा मिळवतो, ठीक आहे, आपण म्हणतो त्याला आनंदात राहतो। पण म्हणून त्याच्यात करिश्मा, त्याच्या व्यक्तिमत्वामुळे लोकांमध्ये काही चैतन्य मिळतं येतं असं अजिबात नाही। त्याच्यात काही करिश्मा असतो असंही आपल्याला वाटत नाही। आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शून्य करिश्मा आहे त्यांच्या व्यक्तिमत्वात। उद्धव ठाकरे यांचं भाषण त्या दसऱ्याच्या दिवशीचं, आता हा विषय जुना आहे पण त्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी अत्यंत अचूक शब्दामध्ये, भेदक शब्दामध्ये महाराष्ट्राच्या समस्यांची मांडणी केली आणि तरुणांची जी वेदना आहे ती त्यांनी मांडली। आणि पहिलंच भाषण होतं त्यांचं म्हणजे दसरा सभेतलं, त्या पहिल्याच भाषणामध्ये त्यांनी बाजी मारली। मी केवळ स्तुतीपाठकांप्रमाणे बोलणार नाही, मला आवडलं नाही तर मी आवडलं नाही असंही सांगतो। पण त्यांनी जे दुःख महाराष्ट्रातलं असं मांडलं की महाराष्ट्रातले उद्योगधंदे जात आहेत, त्याची अचूक माहिती फटाफट माहिती सांगितली। आणि शिवाय एकच महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे, 3 प्रॉब्लेम आहेत ते म्हणाले। काय प्रॉब्लेम आहे? नोकरी नोकरी नोकरी। याचा अर्थ जर महाविकास आघाडीचं सरकार ज्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सहभागी असेल, ते फक्त म्हणजे ते मुख्यतः नोकरीचा, उद्योगधंद्यांचा, मराठी तरुणांच्या हातांना काम देण्याचा प्रश्न हाताळणार। उद्धव ठाकरे यांनी अतिशय आक्रमक शैलीमध्ये भाषण केलं, जोशात भाषण केलं आणि कुठल्याही प्रकारे खचून जाऊ नका, आपल्या लढाईसाठी आपण जिंकणार आहोत आणि जिंकल्यानंतर काय करणार आहोत। मग ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं आपण कशी उभी करणार आहोत आणि मंदिरामधनं एक प्रकारचा इतिहास जो मांडून त्या इतिहासापासून वर्तमानाने काय प्रेरणा घ्यावी, महाराष्ट्राने काय प्रेरणा घ्यावी, स्वाभिमान कसा जागवावा हे ते दाखवून देणार आहे असं त्यांनी त्या भाषणात सांगितलं। आज विषय तो नाही मित्रांनो, आज विषय तो उद्धव ठाकरेंचा, पण त्यांना शुभेच्छाही देण्याचा। उद्धव ठाकरे हे तपासणीसाठी इस्पितळात गेले असताना मग त्यांना सांगितलं की तुम्ही अँजिओप्लास्टिक करून घ्या, त्याप्रमाणे त्यांनी अँजिओप्लास्टिक करून घेतली मुंबईमध्ये, मुंबईच्याच इस्पितळामध्ये, आणि ते आता पूर्णपणे ठीक आहे, काही काळजीचं कारण नाही। 2012 सालीसुद्धा अँजिओप्लास्टिक त्यांच्यावर झालेली होती हे आपल्याला आठवत असेल। त्यामधनं ते खडखडीत बरे झाले आणि त्यानंतर म्हणजे मला वाटतं जुलैच्या आसपासच, जून जुलैमध्ये काहीतरी शस्त्रक्रिया त्यांच्यावरती झाली अँजिओप्लास्टिकची। आणि त्याच वर्षी जवळजवळ वर्ष संपत आल्या असताना नोव्हेंबरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं, संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, शिवसैनिक हळहळले। पण त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या 2014 स्वतंत्रपणे शिवसेना लढली आणि त्यांनी चांगल्या जागा मिळवल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली, बाळासाहेबांचं मार्गदर्शन नव्हतं कारण बाळासाहेब हयात नव्हते तेव्हा,
आदित्य नवीन होते राजकारणामध्ये तेव्हा, आणि उद्धव ठाकरे यांनी एक हाती किल्ला शिवसेनेचा लढवून चांगल्या जागा विधानसभेमध्ये प्राप्त केल्या. त्यानंतर 2017 महानगरपालिकेच्या निवडणुकात करून दाखवले असा प्रचार करून भारतीय जनता पक्षाने देवेंद्रजी संपूर्ण ताकद लावली होती की यांना हरवायचं म्हणून. पण बाळासाहेब नसताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी झुंज दिली आणि मुंबई महानगरपालिका स्वतःच्या ताब्यात ठेवली, विजय मिळवला. त्यामध्ये कितीही आशिष शेलार आणि बाकीच्या कंपनीने हातपाय आपटले तरी काही उपयोग झाला नाही. शिवसेनेने बाजी मारली. 2021 आपल्याला माहिती आहे की त्याच्या अगोदरचा इतिहास काही पुन्हा उघडत नाही. युतीमध्ये आम्ही सरलो असं म्हणून मग उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला ची मैत्री ठोकरून दिली. त्यांना दूर केलं, दूर लोटलं त्यांना. आणि संपूर्ण केंद्र सरकार राज्य सरकार अंगावर घेऊन शरद पवारांनी काँग्रेससह सरकार स्थापन केलं. ते मुख्यमंत्री झाले. 2019 शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कातल्या शपथविधीला मी हजर होतो. आणि त्यानंतर लगेचच थोड्याच महिन्यामध्ये 3-4 करोना आला. आणि 2021 म्हणजे सत्तेवर आल्यानंतर वर्ष 1.5 उद्धव ठाकरे यांना मणक्यावरची शस्त्रक्रिया करावी लागली. करोना होता, पण त्या आजारामध्ये आजारी स्थितीमध्ये अतिशय दुर्धर आजार होता, संकट होतं जीवावरचं. त्याच्याशी झुंज देऊन उद्धव ठाकरे यांनी सरकार चालवलं, मुख्यमंत्रीपद सांभाळलं. गद्दार आपापला कार्यक्रम अंधारात उरकत असताना, त्यांची कुठलीही साथ नसताना, ते दगाबाजी करत असताना उद्धव ठाकरे यांनी तो किल्ला, बाले किल्ला सांभाळला, मुख्यमंत्रीपद सांभाळलं, शिवसेना सांभाळली, शिवसैनिकांना सांभाळलं आणि सर्वसामान्य मराठी माणसाला, हजारो कुटुंबांना सांभाळलं, त्यांचं आरोग्य उत्तम ठेवलं, त्या अनेकांचे प्राण वाचवले, गोरगरिबांचे प्राण वाचवले, त्यांचा दुवा त्यांना मिळाला. आणि त्यानंतर मग काय झाला तो आपल्याला इतिहास माहिती आहे. आता पुन्हा उद्धव ठाकरे यांना जेव्हा समोर निवडणुका आहेत, विधानसभा निवडणुका, लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळाला, अपेक्षित विजय, अपेक्षित इतका विजय मिळाला असला तरी महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरे यांना विजय मिळाला. भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्याच जागा उद्धव ठाकरेंनी मिळवून दाखवल्या, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट अशी की विजयादशमीचं भाषण अत्यंत आक्रमक पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी अदानींवरती जोरदार हल्ला चढवला. अदानी मुंबईमध्ये, मुंबई कशी घशात घालताय, अदानींच्या हातात सगळे उद्योगधंदे, सगळे इन्फ्रास्ट्रक्चर दिलं जातं, सगळ्या सवलतींची खैरात केली जाते, धारावी दिली जाते त्यांना, असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला. आणि आम्ही हे खपू, आम्ही सत्तेवरती आल्यावरती हे खपून घेणार नाही, एकाच उद्योगपतीचे लाड करणार नाही. एकाच उद्योगपती कोणाचेच लाड करणार, पण एकाच उद्योगपतीचे लाड चालले किंवा कुठल्याच उद्योगपतीचे लाड करणार नाहीत हे त्यांनी सांगितले. आणि त्यानंतर बघा, दसरा आत्ताच झाला, आता निवडणुकांची तयारी सुरू आहे, उद्धव ठाकरेंच्या बैठका सुरू आहेत, महाविकास आघाडीबरोबरच्या बैठका चालू आहेत, ठिकठिकाणी दौरे चालू आहेत त्यांचे, कार्यकर्त्यांना भेटत आहेत ते, नवीन नवीन लोक शिवसेनेत सामील होत आहेत. आणि महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच आणि विधानसभा निवडणुकांपुढच्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यात असताना उद्धव ठाकरे यांना त्या एका आजाराला सामोरं जावं लागलं. अँजिओप्लास्टी झाली, काही काळजीचं कारण नाही, पण या काळामध्ये एक एक दिवस महत्त्वाचा असताना अँजिओप्लास्टी त्यांना करून घ्यावी लागली. पण कारण रक्तवाहिन्यामध्ये काही ब्लॉकेजेस होते आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी केलं. पण आदित्य ठाकरे यांनी असं ट्विट केलं की तुमच्या शुभेच्छांसह सर्व काही ठीक आहे, पुन्हा कार्यरत होण्यासाठी आणि तुमच्या सेवेसाठी
आम्ही पूर्ण तयार होत. आम्ही म्हणजे कोण? उद्धव, बाळासाहेब ठाकरे, मी, आम्ही सगळे शिवसैनिक तयार होत. आता उद्धव ठाकरे हे त्यांची अँजिओप्लास्टी झाली असताना मग काही दिवस त्यांना आराम करायचे सल्ला डॉक्टर देणार. छगन भुजबळांनी सुद्धा अत्यंत सुसंस्कृतपणे त्यांना शुभेच्छा दिल्या. ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे, चांगली गोष्ट ही. आणि ते म्हणायचे लवकर बरे होणार आणि होणारच आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी किंवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी कुठल्याही प्रकारे खचून जाण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरे जिगरबाज नेते आहेत आणि त्यामुळे केवळ वाटेल तसं बोलणं, काहीतरी बोलणं, आणि आपण फार झुंजार आणि बुलंद नेते होत असं दाखवणं हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव नाही. जो माणूस उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, जे प्रचंड ट्रोलिंग ज्यांचं होतं, प्रचंड शिवीगाळ ज्यांना केली जाते, प्रचंड बदनामीची मोहीम केली जाते, जे राहुल गांधी असेल, उद्धव ठाकरे, शरद पवार, पण अशा वेळीसुद्धा समतोल मनाने या सगळ्याला सामोरं जातात, खंबीर मनाने. कुठेही आपला तोल ढळून दिला जात नाही. असे जे नेते आहेत त्यापैकी हे तीन नेते आहेत. किती बदनामी या लोकांची केली, किती अफवा पसरवल्या या लोकांच्याबद्दल. जी काय म्हणतात महाशक्ती आहे, ते काय करतायत, आणि महाशक्तीचे जे गुलाम आहेत ते त्यांची बदनामी कशी करतायत ते आपण बघतो. पण आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे की पूर्णपणे तुमच्या शुभेच्छांसह खडखडीत ते आता म्हणजे बरे होऊन पुन्हा ते प्रचाराला लागणार आहे. त्यामुळे त्याबद्दल, त्यांच्याबद्दल, आरोग्याबद्दल कुठल्याही आरोपा अफवांना कोणीही बळी पडणार नाही याची मला खात्री आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, इथे मला कविता आठवली. बघा, वाजपेयीसुद्धा पंतप्रधान असताना त्यांच्यावरती गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती. मला वाटतं डॉक्टर राणावत यांनी ती केली होती पंतप्रधान असताना, पण वाजपेयी खचले नाही. तुम्हाला आठवत असेल की वाजपेयींच्या भाषणात पॉझेस घेतात ते, पण पुढे हळूहळू थोडासा ज्याला आपण म्हणतो की स्मृतीभ्रंश सदृश त्यांना थोडा आजाराचे सिम्पटम्स दिसायला लागले होते, पण तरीसुद्धा वाजपेयी अजिबात खचले नाहीत. आणि त्यांचा स्वभावच नाही. मी आत्ता इथे भाजप आणि संघाच्या लोकांच्याबद्दल सुद्धा मी कौतुक करतो ते असं की अनेक वर्षे पराभव होऊन सुद्धा ते खचले नाही, डगमगले नाहीत. ते पराभवानंतर पुन्हा उठून चालायला लागले आणि त्याचप्रमाणे ते सगळ्यांनी करायला पाहिजे. हे प्रथम त्यांनी केलं असं नाही, पण अनेक पक्षाचे अनेक नेते असं करतात. पण ते उद्धव ठाकरे यांचं कौतुक करायला पाहिजे. मणक्याचा आजार, अँजिओप्लास्टी, एकदा पुन्हा आता अँजिओप्लास्टी, तरीसुद्धा ते डगमगलेले नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आदित्य ठाकरे यांचं स्पिरिट सुद्धा जबरदस्त आहे, पूर्ण जोश आहे, आणि पूर्णपणे ते अंगावर घ्यायला महाशक्तीला तयार आहेत. आता बघा, वाजपेयींची कविता मला इथे आठवते. गिरे प्रलय की घोर घटाए पावों के नीचे अंगारे, गिरे प्रलय की घोर घटाए पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसे, सिर पर बरसे चाहे ज्वालाए, निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. चालायचं थांबायचं नाही, मग काही संकट हो. हा हे वाजपेयींचा या कवितेतला संदेश. आणि अजून त्यांची जी सुप्रसिद्ध कविता, हार नाही मानूंगा रार नाही ठाणूंगा, म्हणजे मी निर्भय राहणार, हार वगैरे काही मानणार नाही, निर्भयपणे सामोरं जाणार कुठलंही संकट हो. काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ. नवीन गाणं गायचं आहे, नवीन तराणे गायचे, नवीन रस्त्यावरती चालायचं, थांबायचं नाही. आणि उद्धव ठाकरे यांचं हे स्पिरिट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता याच प्रकारचं स्पिरिट मी तुम्हाला, मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा तेही त्यांच्यावरती हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागली होती. थोडे दिवसात बरे झाले आणि भारताला पुन्हा एकदा प्रगतीपथावर नेऊन घेण्यासाठी जी काही धोरणं आखायची ती त्यांनी आखायला सुरुवात केली. अजून एक उदाहरण होतं, नरसिंहराव यांनी सगळा बोऱ्या बिस्तरा गुंडाळला होता, आपला हैदराबादला ते जाणार होते, पण राजीव गांधी त्यांना म्हणाले की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे, पण राव म्हणाले की नाही मला लढायचं. आणि सांगतात असं की काहीतरी त्यांना एक आजाराची एक त्यांना काय म्हणतात ज्याला आजार आपल्याला काहीतरी होतो आहे, व्याधी आहे, याची कुणकुण लागली होती त्यांना, म्हणून त्यांनी सांगितलं की आता मी सगळं थांबवणार आहे. पण दुर्दैवाने राजीव गांधींची हत्या झाली,
आणि मग नवीन परिस्थिती उद्भवली. नरसिंहरावांना पंतप्रधानपदी यावं लागलं. सगळ्या काँग्रेसजनांनी सांगितलं की मी तुम्ही पंतप्रधान व्हा, आणि ते पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली. एवढंच नव्हे ते देशाची प्रकृती सुधारून दाखवली. उदारीकरणाचा नवा अध्याय लिखला, त्याने आखला. भारताची परिस्थिती जी अगदी दिवाळखोर होती त्याच्यातनं आपण भारताची प्रकृती सुधारण्याचं काम केलं, त्यांची स्वतःही प्रकृती सुधारली त्यानंतर. आता ही उदाहरणं सांगितल्यानंतर एक महत्त्वाचं उदाहरण आहे, ते शरद पवारांचं. शरद पवार 2004 लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते उभे राहत होते, प्रचार चालू होत होता, आणि त्याचवेळी त्यांना कर्करोग आहे, त्यांना त्रास व्हायला लागला. मग बायोप्सी वगैरे झाली आणि मग लक्षात आलं की कर्करोग आहे. पण उपचार सुरू केले त्यांनी, पण थांबले नाही शरद पवार, प्रचार चालूच ठेवला त्यांनी. आणि बघा, डाव्या गालाचा संबंध भाग एक त्यांचा काढला, डाव्या भाग गालाचा. मांडीचा जे हे आहे, मांडीची त्वचा, स्किन, त्याचं रोपण तिथे केलं त्यांच्या याच्यावर. 8 दिवस हा जबडा आहे ना, इकडून तिकडून हलवायचा नाही, जबड्याची हालचालच करून द्यायची नाही असं त्यांना सूचना होतं. तो मिटायचाही नव्हता, असाच्या असा ठेवायचा होता. टेनिस बॉलच्या आकाराचा एक गोळा जबड्यात ठेवला होता त्यांच्या, असा राहावा म्हणा, एकाच पोझिशनमध्ये राहावा. बघा 8 दिवस. आणि मग तशा परिस्थितीला तोंड देत प्रचार केला, मग केमोथेरपी झाली त्यांची. म्हणजे 8 दिवस ते ती परिस्थिती झाल्यानंतर मग प्रचार, मग पुन्हा केमोथेरपी की झाली. आणि मग पुढे प्रचार संपला त्यानंतर अपोलो हॉस्पिटल दिल्लीचं तिथे उपचार सुरू झाले. त्यावेळी त्यांचे दात काढले, एखादी बारीकशी सुई घेऊन आजूबाजूचा त्या भाग जाळला जात होता कर्करोग पसरू नये म्हणून. आणि पवारांनी म्हटलं होतं की साधं पाणी पितानाही सहन व्हायचं नाही, सेन्सिटिव्ह झाला भाग होता, त्यामुळे भूल द्यावी लागली होती त्यावेळी. भुलेचं इंजेक्शन देऊन मग ते करावं, करून घ्यावं लागलं. तोंडातनं रक्ताचं थेंब पडायची, पण हे बघवायचं नाही कुटुंबियांना. पण पवारांची सहनशक्ती जबरदस्त, निग्रह जबरदस्त, आणि अशा याच्यात काम चालू ठेवलं आपण की आपल्या वेदना आपण विसरतो. पवारांचं हे लक्षात घ्यावं, तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, पण शरद पवारांचं हे स्पिरिट किती लढाईवाई आहे माणूस बघा ना. काय हे कॅन्सर असताना सुद्धा फाईट केली त्यांनी, आणि मग पुढे तर ते कृषी मंत्री म्हणून तर त्यांनी काम केलंच. आणि मग तुम्हाला सांगतो की त्यांचं असं म्हणणं आहे की शारीरिक व्याधी किती असल्या तरी त्यांना स्वतःवरती डॉमिनेट करू द्यायचं नाही, राज्य करू द्यायचं नाही. शारीरिक व्याधींना खाली खेळायचं, आपण राज्य करायचं, म्हणजे आपण कधीही आपला उत्साह कमी होऊन द्यायचा नाही असं पवार म्हणतो. आता त्यानंतर पवारांसाहेबांनी काळजी घ्यायला सुरुवात केली, तिखट तेलकट खायचं नाही. मग ब्रेकफास्ट झाला की मग दुपारचं जेवण ना रात्री जेवण मध्ये काही खात नाहीत ते. सकाळी उठल्या पहाटे लवकर उठतात, चालतात, वाचतात, आणि त्यांचं म्हणणं आहे की मी भरपूर पाणी पितात, पण काम करायचं सतत, हे पवारांनी ठेवलं. आता हे झाल्यानंतर सुद्धा त्यांना आणखीन काही व्याधींना सुद्धा सामोरं जावं लागलं. आता सगळं सांगत नाही, पण अजून पडले होते कुठे, अजून एक ऑपरेशन करायला लागलं होतं, काय 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 झालं होतं. पण पवारांनी हार मानली नाही. आज कसं पायाला भिंगरी लावल्यासारखं फिरतात बघा ते, एक दिवस आज इकडे उद्या तिकडे, उद्या तिकडे, असं चाललं आहे त्यांचं. मग अजून एक गोष्ट सांगतो की पवारांना ही जी काही एक काय म्हटलं, हार मानायची नाही, लढण्याची ही प्रेरणा कुठून आली त्यांच्यात, त्यांची आई आहे. ती आई ही शेतकरी कामगार पक्षाची, शेका पक्षाची कार्यकर्ती होती आणि ग्रामीण भागातली त्या तिथल्या नेत्या होत्या. प्रचंड झुंजार, प्रचंड पुरोगामी विचारांच्या, आधुनिक विचारांच्या त्यांच्या मातोश्री. एकदा त्या घराजवळ कुठं जात असताना एक वळू होता, तो जखमी झाला होता. मग या गेल्या त्याच्याजवळ आणि असा प्रेमाने हात फिरवला, काही त्याला दिलं त्यांनी उपचारासाठी म्हणून.
आणि मग तो उठला आणि त्याने यांच्या यांनाच मारायला सुरुवात केली. त्यांच्या हा मांडीच्या हाडांचा चुरा झाला जवळ. ऑपरेशन करायला लागलं. ऑपरेशन झालं त्याच्यानंतर त्या त्यांना ते ऑपरेशन तर पूर्वीसारखं चालता येईना पण अजिबात त्या घाबरल्या नाहीत. त्यांनी आपलं काम चालू ठेवलं, मुलांना वाढवणं चालू ठेवलं आणि ते जे त्यांचं फायटिंग स्पिरिट आहे ते शरद पवारांच्यामध्ये उतरलेलं आहे. आज संपूर्ण पक्ष खेचून स्वतःकडे घेतला अजितदादांनी, पण पवारांचं स्पिरिट तेच आहे, ते सुप्रियादांचं स्पिरिट आहे, ते जयंत पाटलांचं स्पिरिट आहे, कारण त्यांच्याकडून यांच्यामध्ये आले ते अन्य कार्यकर्त्यांमध्ये ते स्पिरिट आलेलं आहे हे आपण लक्षात. आणि बाळासाहेबांचं जे स्पिरिट होतं ते झुंजारपणाचं किंवा प्रबोधनकारांचं ते उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आलेलं आहे. ते कुठेही कुठल्याही प्रकारे खचलेले नाही आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हणतो आहे की उद्धव ठाकरे हे बरे होणारच आहेत, होतीलच आता, आणि पुन्हा लढण्यासाठी ते सज्ज होणारेत, कारण उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक शरद पवारांसारखं जे आहे ते लढवय्या स्पिरिट आहे, बाळासाहेबांसारखं लढवय्या स्पिरिट आहे त्यांच्यामध्ये, ते आदित्यमध्ये उतरलेलं आहे. आणि आज जे शिवसैनिक जे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेंच्या सोबतीला आहेत, मी बघितलं शिवतीर्थावर विजयादशमीच्या दिवशी सकाळी स्वामी एक चक्कर मागली होती, 12 सकाळी मी दुपारी 12:30 मागला, आणि त्यावेळी ग्रामीण भागातनं आले होते लोक वेगवेगळ्या, कोणी पन्हाळ्याहून आलं होतं, कोणी येवल्याहून आलं होतं, कोणी बार्शीहून आलं होतं, कोणी बीडहून आलं होतं, आणि सगळी फाटकी लापलेल्या चेहऱ्यांची माणसं, शेतकरी शेतमजूर असे, आणि ती केवळ शिवसेनेच्या प्रेमातनं, बाळासाहेबांच्या प्रेमातनं, उद्धव ठाकरेंच्या प्रेमातनं आलेली होती. आणि ज्यावेळी आदित्य ठाकरेंचं व्यासपीठ आगमन झालं तेव्हा प्रचंड टाळ्या वाजल्या आणि पावसाची चिन्ह होती, पण संपूर्ण शिवतीर्थ पूर्णपणे भरून आलं होतं. मला काही लोक भेटले आणि ते म्हणाले की साहेब आम्ही बीड परभणीतनं आलो आहे आणि आम्ही आमची भाकर तुकडा घेऊन आलो तिथे, आम्हाला कोणी गाडी घोडा पाठवून नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करून आणलेलं नाही आहे, आम्ही आमच्या सुखर्चाने आलो आहे. आणि ते शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरती कोणी झोपलं होतं, कोणी झाडाखाली भाकर तुकडा खात होतं हे मी डोळ्यांनी बघितलं आहे. आणि हा हीच खरी शिवसेना आहे. आणि या शिवसेनेचा नेता हा ऑपरेशन त्यांचं एंजिओप्लास्टी झाली ही केवळ एक छोटी गोष्ट आहे. जे शिवसैनिकच हार मानत नाही आहेत, एवढं एकनाथ शिंदेनी एवढं कारस्थान करून पेटलेले आहेत, ते आता पराभव करण्यासाठी, महायुतीचा एकनाथ शिंदेंचा पराभव करण्यासाठी त्या शिवसेनेचे नेते, सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे हे कशाला हार मानतील, ते लढणार आहेत आणि रणभूमीवर मैदानावरती पुन्हा उतरणार आहेत लगेचच आणि थोड्या दिवसामध्ये. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मैदान मारण्यासाठी, बाजी मारण्यासाठी ते लढणार आहेत आणि इतर शिवसैनिकसुद्धा लढणार आहेत. शिवसैनिक म्हणजे असली शिवसेना जी बाळासाहेबांची, उद्धवजींची आहे, तीच शिवसेना असली आणि एकमेव आहे. डुप्लिकेट सेनेचं मी काही बोलत नाही, त्यांना काय करायचं ते करू देत. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना माझ्या व्यक्तिशः शुभेच्छा आहेत, लवकरात लवकर ते बरे होणारच आहेत आणि पुन्हा मैदानात ते कधी उतरतात आणि महाविकास आघाडीला विजय कसे करतात सगळे मिळून या ही बघण्याची उत्सुकता आहे. धन्यवाद. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.